ले बाबू लेते 3 नंबर था बाबू अप्लाई गाइस टिकट सा बैठते गए ना खड़े येल गए बाबू 2 दिवसांमध्ये काही नाही 2 दिवस होते दवाखान्यात ठेवले रात्रीले रडली स्कॅन मी पण तिला समजवला का ये लवकर बाबू 2 दिवस नाही ना घरामध्ये तर कसं तरी वाटायला लागलं आता करमत ना आम्हाला तू काय असते इडी कपला स्ट्रॉंग मॅन आहे तू पागल 2 दिवस माझे कसे गेले मला समजलं पण नव्हतं ठीक आहे सर लवकर बरं होईल आपला पिल्लू तर गाईस बाबूला ना कावी झालेली म्हणजे रात्री काल आम्ही असं पिवा पिवा वाटत रेस केला तर दवाखान्यात घेऊन आली तुम्ही बघितलेलं ब्लॉकच्या पुढचं नाही काढलं चला मग गाईस काढलं बाबू बाहेर निघला गाडीमध्ये चाललंय आणि आमच्या गाडी फर्स्ट टाइमच बसतोय पुढच्या महिन्यात स्ट्रगल 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 चालू आहे लाईफचा स्ट्रगल साइड आहे ना ओके बस रे बाबू चला जाऊया दवाखान्यामध्ये डॉक्टर का बोलतात बघूया चेकअप करा उद्या भरपूर सर्व जण आज म्हणजे फॅमिलीमध्येच प्रोग्राम आहे 5वीचा तर कसं बरेच जण येईल ना मग सर्व जण हात पोचले भेटले त्याच्या आपण डॉक्टरला पहिले दाखवून देऊया डॉक्टर काय बोलतात सर्व ओके बोलले पाहिजे काय रे बरोबर ना बरोबर तू किती झाला मी चाललो क्रिकेट खेळायला क्रिकेट घरी झाला पण ये रात्री क्रिकेट खेळायला तर चला आज सॅटरडे मी क्रिकेट खेळलो होतो मंदिरात जाऊ नाही शकत आता तर बाबू फर्स्ट टाइम गाडी त्याला हसायला लागला असते का सॉरी यार गाईस तुम्हाला दाखवू नाही शकत आम्हाला फक्त तसं तरी वाटतं असेल ना दाखवता ब्लॉग काढायला फॅमिली ओरडते आमची पण तरी तुम्ही सांभाळून घ्या फक्त 1-1.5 महिना सांभाळा यार बस आम्ही तुम्हाला दाखवू बाबू लवकर मग कसं फॅमिली ओरडली ना असतंय ना फॅमिली ओर ट्रॅव्हलिंग खूप आवडेल आणि फिरायला खूप लगेच गोव्याला नव्हे 3 महिन्याने खरं गोव्याला नवी लग्न येईल मी जर 3 महिन्याने नंबर खूप जास्त म्हणून आम्ही घाईघाईत निघलो आणि कपडे वगैरे काजून तर नीट असे छोट्या साईज मध्ये नाही घेतले तर ठीक आहे जाऊ ते चालून बोलू आणि आता गाडी जाताना मोबाईल लागू शकत आता 1 जिम्मेदारी नाही आपल्याकडे 2 जिम्मेदारी चला डॉक्टर मोबाईल ठेवतो आणि नंतर पोचल्या नंतर ब्लॉग चालू करू तिकडे गाईज आम्ही आलतो दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यामध्ये घेत नव्हते अगोदर एस के बोलली डॉक्टरला जरासा बाबू पिवा पिवा वाटतो तिला 2 दिवसापासून तर बाबू दाखवला आम्ही डॉक्टरला आणि मग डॉक्टर बोलले का आता त्याला थोडंसं पिवा होता म्हणून कावळी झाली आहे बोलले 3रा दिवस होता बाबूचा आणि आम्ही खूप टेन्शनमध्ये आता आणि त्याला आता जस्ट म्हणजे ना ॲडमिट केलं आणि आता 2 दिवस त्याला म्हणजे काचेच्या पेटीमध्ये ठेवणार आहे ते सूर्यप्रकाश द्यायला लागतो तर 3-4 दिवस डॉक्टर बोलले का आम्हाला इथेच ॲडमिट करायला लागेल आणि एस केला 2 तासांनी बोलवलेलं आहे ते म्हणजे दूध पाजायला 2-2 तासांनी त्या दिवसात ना 3-4 दिवस आम्ही येऊ जवळच राहतो तर काय प्रॉब्लेम नाही आहे पण खूप जास्त टेन्शन आलं आहे कारण फर्स्ट टाईम आहे आणि फर्स्ट बाबू आमचा तर आम्हाला एवढं काही आयडिया नाही आहे तर तेच मी सर्व खूप जास्त टेन्शन मध्ये आणि एस के माझ्या बाजूला बिचारी रडते आणि मग आता तिला मी आवडते तिला सर्व नीट होईल नको टेन्शन घेऊ आता डॉक्टर बोलले तुम्ही घरी जावा आता 2रा दिवशी येऊया रात्रभर आम्ही झोपलो पण आणि कसं म्हणजे बाबू रोज 2 दिवस आमच्या सोबत होता 2 दिवस आता बाबू नव्हता तर एस की मग खूप जास्त टेन्शनमध्ये होती पण काय नाही डॉक्टरांनी नीट सांगितलं का आता कावी जराशी कमी झाली 2रा दिवस आम्ही परत आता एस केला घेऊन आलो दूध पाजायला बाबूला तर आम्ही असं 2 तासांनी येत असतो आणि फर्स्ट कावी असते म्हणजे पोरांना आजकाल होत असं छोट्यापणी तर तुम्हाला सांगेल मी पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि खूप टेन्शन
एसके आतमध्ये गेले, बाबूला दूध पाजायला गेलेले आहे आणि आई बाहेरून बघते त्याने मी दवाखान्याच्या बाहेर उभं आहे. तर आई सलेलं इथे आतमध्ये सर्व बाय असतात म्हणजे पेटीमध्ये. तर ठीक असतं आणि मस्त आहे, जास्त काय टेन्शन नाही. कावी सरांना होत असतं तर गाई बाबूला ना कावी झालेली म्हणजे रात्री काल आम्ही असं पिवं पिवा वाटत होतो एसकेला. तर दवाखान्यात घेऊन आली तुम्ही बघितलेलं ब्लॉकच्या पुढचं नाही काढलं आम्ही. तर ऑटोमॅटिक कावी वाढली त्याच्यामुळे पिवं पिवं वाटलं. डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टर बोलले कावी झाली बाबूला तर ॲडमिट करायला लागेल. तर आय सी यूमध्ये ॲडमिट केलेला आणि ॲडमिट केला तर रात्रभर बाबू नव्हता. आम्ही एवढं रडून रडून थकलो दोघं जण. आता जाणार आहे तर इसके जस आता गेली आहे बाबूला दूध पाजायला गेली आहे. तर दोन तासाने फक्त भेटवतात, थोडंसं दूध देतात. बाकी आय सी यूमध्येच असतो रात्रभर. पेटीमही ठेवतात कावीला ते नाही का लाईटही लावून असं उजेड देतात. सूर्य आपल्याकडे तर थंडी होते ना तर दोन दिवस आपण प्रकाश देऊ नाही शकलो बाबूला. त्यामुळे लगेच कावी पकडली. पण ठीक आहे, लवकर बरं होऊन दे. खूप टेन्शन झालं आम्हाला. दोन दिवस आम्ही अक्षरशःन पागल झालो आणि पाचवीच्या एक दिवस पहिले झाला. चौथा दिवस होता पावसात तेव्हा कावी झाली. म्हणजे पाचवी पण नाही होणार. नाही तर डायरेक्ट होईल ते म्हणजे पाचवी नाही होणार तर बारावीला पाचवी करूया. बघू बाबू नीट झाला पाहिजे तेवढंच अपेक्षा आहे. बाकी काय नाही, देवाला ते बोलून नीट होते करून. एसके पण वेळ रडली रात्रभर. मी पण रडत होतो काय सांगू तुम्हाला. तिला धीर दिला, बोललो काय ना होईल नीट बाबू. तू काळजी घे, कावी सरवायला होते नॉर्मल आहे. 80% झालेली बघू आता कधी बरा होतो बाबू आपला आपला आता देतो असं झालं. नाही ना तर सवय झाली ना दोन दिवस एसकेला. मला पण असं बाबू नाही तर किती रडत होतं रात्रभर. दोन दिवस कसे निघेल ते समजत नाही. बाळाच येऊ आईचे आणि आईचे पण ते बाळाचे होते तेव्हा बरा लवकर. बस म्हणजे असं कोणच्या भावाला असं डायरेक्ट दवाखान्यात ठेवणं शेती पण देवा कधी कोणाला देऊ नको देवा. कारण का खूप डेंजरचं. आम्ही रात्रीभर आम्हाला कशी सवय झाली बेडरूममध्ये. बाबू नव्हता आमच्या बाजूला दोन दिवस. तर आज बाबू नव्हता रात्री तर एकदम झोप पण नव्हती आली आणि खूप टेन्शनमध्ये होतं. कसं तरी वाटत होतं एकदम. आज मी एक महिन्यानंतर हा ब्लॉग एडिट करतो आणि आज मी या ब्लॉगमध्ये बोलू शकतोय. त्या टाईमला बोलू पण नव्हतं शकत. कसे तरी व्हिडिओ काढले तुमच्यासाठी. वाटते काय माकडे येईल गे बाबू दोन दिवसामध्ये. काही नाही, दोन दिवस फक्त दवाखान्यात ठेवले. लवकरच बरं होईल. कावी नीट नीट झाली ना तर लगेच बाबू येईल आपल्याला. तू नको रडू, मी आहे ना तुझ्यासोबत. तर गाईस काल रात्रीला रडली एस के. मी पण तिला समजवला का येईल लवकर बाबू, दोन दिवस नाही ना घरामध्ये. तर कसं तरी वाटायला लागलं आता. करमत ना आम्हाला तू काय रडते इडी कपला. स्ट्रॉंग मॅन आहे तू पागल. ठीक आहे सर, लवकर बरं होईल आपला पिल्लू. कावी झाली गाईस तर पेटीमध्ये ठेवलं बाबूला. तर कसं माहिती का दोन दिवस पेटीमध्ये ठेवलं आहे. लवकर बरी होईल. ठीक आहे बाबू आमचं लवकर बरं होईल. दोन दिवस पेटीमध्ये ठेवले कारण का तिकडे ना अलाऊड नसतं, इन्फेक्शन वाढत जातं. म्हणून सगळे भरून पेटीमध्ये ठेवलं आहे. तर इथेच केली बिल आहे कल्याणमध्ये. चांगला डॉक्टर आहे, चांगला इलाज चालू आहे. फक्त काही नाही प्रॉब्लेम, फक्त कावीचा प्रॉब्लेम आहे. तीन का पडत चाललेलं लगेच समजलं आम्हाला. तिसऱ्या दिवशी दवा काढलेला. तीन तिसऱ्या दिवशी रात्री चौथ्या दिवशी ॲडमिट केलं आहे. आता होतं आहे ना हा पाच वय. हा चौथ्या दिवशी ॲडमिट केलं आहे. आता 10 वाजता. असं वाटतं की आत्ता जाऊन काय नाही टेन्शन नको. लवकर येईल बाबू आपलं. काय की काय यांचे पोरं असतात ना जन्माला दिलेले पेटीमध्ये ठेवतात 5-10 दिवस. असं ना होईल असतात ना. आपण 2-3 दिवस काढलेले होते. तर गाईस परत संध्याकाळी आलेलं आहे दवाखान्यामध्ये. ते इसके दूध पाजायला आलेली बाबूला. तर आज म्हणजे काल सोडलं, आज एक दिवस पूर्ण कम्प्लीट होतं. या टाईमला काल सोडून गेलो आपण बाबूला. एक दिवस झाला करमलं नाही जरा. पण मी जरा बाहेर गेलो कामाशी. आता आलो आहे तर बघू इसके काय बोलते. तब्येत कशी समजेल इसकेला बघून चेहरा बाबूचा बोल. तर गाईस एसके बघ अशी झोपली आहे मागे. आज शिवानी आली होती तर एसके सोबत आता बरं वाटतं एसकेला. ती जरा टाके दुखतात हे तर होईल लवकर एसके पण बरी. आणि बाबू पण आता 2 दिवसात बरा होईल. उद्या रिपोर्ट काढेल बाबूचे. तर 80% होती कावी. आज बरं वाटत एकदम मस्त. त्यानंतर काय होतं उद्या मग समजेल. तर ठीक आहे लवकर बरा होऊन द्या. आज दुसरा दिवस आहे.
आप लोग का लवकर नाही येणार, खूप लेट येईल बाबू, एकदम ओके झाला, पूर्ण नीट झाल्यावर ना येईल, येईल पण येईल म्हणजे आपलं या टायमाला पण पाचवीचा प्रोग्राम फर्स्ट होता आपला, पण नाही झाला बाबूचा, पण ठीक आहे, प्रोग्राम केवढा महत्त्वाचा नाही, बाबूची तब्येत महत्त्वाची आहे, ती होऊन जाईल लवकर बरी, आणि मग आपण जो हॅपेड आहे ते बोलता आई बोलली का 12 दिवशी पण करू शकतो, तर त्या टायमाला पण करूया बाबू, 12 दिवसात आलं तेव्हा करू मस्त, चला मग घरी जाऊ आता जेवण बिवण करू, भूक लागली, 2 दिवस जेवलोच नाही नीट टेन्शनमध्ये, आणि वर्कआउट पण बंद आहे, सर्व बंद आहे, तर चालू करूया जेव्हा बाबू आल्यावरनं. दुसरा दिवस आहे आणि आज परत आम्ही आले फिडिंगसाठी बाबूला, आणि मग आज रिपोर्ट येतील, परत एकदा म्हणजे रिपोर्ट काढणार आहे, तर आज जर नॉर्मल आली तर संध्याकाळपर्यंत बाबू आमच्या हातात असेल आणि आम्ही घरी घेऊन जाऊ, नाही तर मग सकाळी, तर ठीक आहे, आज नाही तर उद्या नीट होऊन उद्या तरी सुटलं तरी चालेल, आम्हाला काही घाई नाही आहे, फक्त आमचा बाबू म्हणजे नीट एकदम फ्रेश एकदम हेल्दी पाहिजे ते पहिल्यासारखा, आणि आता थोडं पण आम्ही हलगाजीरीपणा करणार नाही आमच्या बाबूसोबत, त्याला कुठेच आम्ही बाहेर पण नाही काढणार रूमच्या आणि कोणच्या हातात नाही देणार, काहीच नाही करणार, असं वाटतं तर कधी फिडिंगसाठी येते ना मला खूप बरं वाटतं, आता 2 तास वेट करायचं आहे कारण त्याला आत्ताच दिलं होतं दूध, म्हणजे झोपला बिचारा, तर ते रूम वगैरे सगळं हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आम्हाला आराम करण्यासाठी थांबण्यासाठी, त्या डॉक्टर पण बोलले ओके त्याची सिच्युएशन आता एकदम मस्त आहे, तर आता बघूया आता कधी बाबूला हातात घेईल फिडिंग द्यायला, पण बरं वाटतं मला कारण त्याला बघायला भेटतं ना आम्हाला पूर्ण दिवसातून एकदाच बघायला मिळतं, ते पण ह्यांना नाही सोडत मला एकटाच सोडतात, तर बसले आम्ही रूममध्ये इथे वेटिंगमध्ये, तर बघू आता तिथेच वेट करतो 2 तास आणि जातो बाबूकडे, बाबू पण इथेच विचारू पप्पा पण आहेत आणि हे पण बसले, खूप मुश्किल असतं बाईच छोट्या पोरांचं सांभाळणं ना, मी बघा टाइमपास बघा यांनी काय केलं, पबजी स्टार्ट केलं, बसून बसून तरी काय करणार, तर गाईज बिचारी झोपली आता, तर त्यांच्या जायचं दूध पाजायला, आता उठवा लाईट बिचारीची झोप पण खराब होईल, आता 2 दिवस झाले का झोपच नाही भेटली एसकेला, खूप मुश्किलने झोप भेटली आणि ना कारण का आता इसके ठीक आहे बाबूला आज रिपोर्ट येणार आहे देवा एकदम नॉर्मल आहे 1% आतमध्ये आले ना 7-8% तर डॉक्टर बोलले डिसाईड तुम्हाला सोडून टाकेल संध्याकाळी सोडून देईल 8% खाली असेल तर संध्याकाळी सोडून टाकेल ठीक आहे नाही तर 1 दिवस वाढलं तरी काही टेन्शन नाही हरकत एकदम नीट होऊन आला ना तर आपल्याला थोडं चांगलं आहे आणि उद्या असं सूर्यप्रकाश द्यायला लागेल 8:30 आता कावी बोललं ना नॉर्मल गोष्ट आता आम्हाला माहिती होतं आमचा पहिला भाग आता आम्हाला तसं समजला 90% पोरांना कावी जन्म झाल्यावरनं होतेच तर एवढं काही टेन्शन घ्यायचं नसतं पण तरी पण 2 दिवस बाबू घरी नव्हता ना एवढं म्हणजे सिरियसली टेन्शन आलं तर मी आजचे रडत माझ्या हात कापत होते आम्ही आणि ताई आमची 2 नंबर ताई मी आमच्या आईचं होती का मी नाजूक होतं कारण आम्हाला लगेच रडायला येतो तर लय टेन्शनमध्ये होता आणि इसके पण रडत मी इतक्या धेर दिला मी बोला असं करू तू आजारी पडेल बाकडे दूध कोण पाहिजे तर तू नीट हो आणि जिम बिम सर्व बंद होते तब्येत पण डाऊन झाली आणि खोकला पण चालू होता पण ठीक आहे देवाच्या कृपेने सर्व नीट होईल झालं ते आणि जसं 12 दिवस होईल तसे मी मंदिरात जायचं मला भरपूर कुठे कुठे त्या टिटोळ्याला जायचं आहे प्रत्येक फिरायला जायचं आहे ते सर्व पूर्ण करून टाकूया आपण आपला जे जे बोललेलं ते आणि एकदम नॉर्मल झालं ते खुशीच आहे पैसे लावा नाही इथे पैसे तयार करतात आमचा बाबा मला नीट पाहिजे झालं आहे का टेन्शन नाही संध्याकाळी समजेल आपल्याला जाऊया का इसके दूधपासून दाखवू शकतो तुम्हाला दाखवतो बाबू बाबूने दाखवू शकता सॉरी मॅम तर इकडचा कसं पेटीपेट होतं ते दाखवतो तुम्हाला तर काही ना त्याच्या इसके गेलेले आहे बाळाला दूध पाजवलं गेले तिकडे आतमध्ये आता 1 घंटा त्याला भेटेल म्हणजे दूध पाजून द्यायचं आणि थोडं खेळेल बिचारी बरं वाटतं म्हणजे असं दिवसातला 2-3 तासाने एकदा भेटतो असं पण आम्ही जास्त नाही घेते कारण का इन्फेक्शन नको वाढायला आपल्यामुळे आम्ही आत्ता एसी गेली सकाळी एकदा जातो आणि नंतर आता दुपारी जाईल आणि परत नंतर अजून ते नंतर संध्याकाळी आम्ही घरी जाऊन येईल संध्याकाळी आणि मग रात्री 4 टाईम तरी देतोच आम्ही असं जितकं होईल तेवढा पण जास्त नाही देते कारण का रात्री पण आम्ही देऊ शकतो पण नको बोललो जवळ असे घर तर ठीक आहे लवकर बरा होईल बाबू आता रिपोर्ट येणार आहे तर थोड्या वेळेने रिपोर्ट आले तर समजेल आम्हाला कधी सोडता बाबूला मग जसं समजेल तसं मी तुम्हाला सांगेल आता टेन्शन घेणार काहीच नाही सर्व ओके फक्त आपल्याला आता रिपोर्टची वाट बघायची रिपोर्ट नॉर्मल सर्व नीट होते तेव्हा बस
चला आता एक पडलो बघू आणि माझं म्हणणं होतं का मला दाखवत मी तिकडे इसके आहे दिले तू पाच ते बघायला इकडचं रूम बिन दाखवतो ते बघा जास्त पिलो तो घाई 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 भूक लागली खाऊ बाजार सांगा मोठे होईल ना मग खेळ बाबू सगळं बरं वाटलं का चेहरा कमी झाला का केला चेहरा दुसरी सलाइन काय या दुसरं आता लावलं ते बरं तर गाईज आज मी जो ब्लॉग एडिट केला तो एक महिन्यानंतर ब्लॉग एडिट केला पण ब्लॉग एडिट करता करता मी फर्स्ट टाइम म्हणजे मी हसत हसत ब्लॉग एडिट करत असतो पण आज मी रडत रडत ब्लॉग एडिट केला कारण मी माझ्या घरी आणि इसके तिकडे आणि बाबू तिकडे तर बाबू आणि इसकेची मला खूप जास्त आठवण येत होती तर ब्लॉग एडिट करताना रडत रडत केलं आणि असा देवा कधी कोणाच्या मुलासोबत नको होते कावे तर आता मला समजलं आम्हाला सर्वांनी सांगितलं कावी म्हणजे एक नॉर्मल गोष्ट आहे एकदम ती म्हणजे ना कावी काय काय बदल झालं आहे तर चांगलं पण असतं तर कावीचा उपयोग एकच असं सकाळी जेव्हा रोज बाळाला ना सूर्यप्रकाशामध्ये न्यायचं दाखवायला दोन दोन एक एक तास म्हणजे सूर्यप्रकाश द्यायचा असतो तर काय आला थंडीला आपला म्हणजे सर्दीच्या सीझनमध्ये आपला बाबू झालेला आहे तर त्याच्यामुळे ना दोन दिवस आम्हाला सूर्यप्रकाश द्यायला नाही जमला कारण खूप जास्त थंडी होती आणि सूर्यप्रकाशच नव्हता भेटत तर त्याच्यामुळे कावी झाली आणि इसकेला विचारिला आई ती आई असते आईला जरा असं पण बाबूला बघितलं लगेच समजलं का बाबूला कावी झालेली आहे अशा प्रकाराने तर ते बोलले ती नसं बोलते चला ना आपण जाऊया दवाखान्यात जाऊया दवाखान्यात मी नेहमी दवाखान्यात जात नाही म्हणजे शनिवारी जिम असते क्रिकेट आणि आपलं सर्व गोष्टी असतात पण बोलले चला आज जाऊया कारण का संडेला प्रोग्राम होता पाचवीचा प्रोग्राम होता तर मित्रांनो पाचवीचा प्रोग्राम असल्यामुळे ना आपल्या जायला नसतं भेटलं पुढे दवाखान्यामध्ये तर मी बोललो आज जाऊ उद्या सर्वजण पाहुणे येईल परत गडबड होईल तर नशीब आम्ही लवकर गेलो नाही तर परत अजून कावी वाढली असते अजून टेन्शन खूप जास्त झालं असतं मग शनिवार गेला असता पूर्ण म्हणजे रात्री शनिवारी ॲडमिट केलं रविवार पूर्ण गेला असता मंडेला न्यायला लागलं असं एक दिवस वेस्ट गेला असता थोडं तरी बाबू म्हणजे तुम्हाला जरा पिवसर काय वाटलं तर दवाखान्यात न्या आणि ब्लॉग एडिट करता करता खरं बोलतो खूप जास्त मिस केलं बाबूला आणि बाबू आपला सर्वात नीट आहे तर तुम्ही पण एवढी काळजी नका घेऊ हा ब्लॉग जुना आहे माझा आम्ही टाकणार नव्हतो आम्ही कसे तरी व्हिडिओ काढलेले आठवण म्हणून तर आता आम्हाला समजलं आहे कावी नॉर्मल गोष्ट कोण तुम्ही जर आणि आता आमचे बरेच फॅन्स आहे ज्यांची पण डिलेवरी बाकी आहे त्यांचा पण फर्स्ट बाबू असेल तर कावी झाल्यानं जास्त घाबरू नका दोन तीन दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट करतात फक्त पेटीमेट होतात आणि पोर बोलता पण येत नाही तुम्हाला खरं सांगू तर बाबूला दोन तीन दिवस ना दवाखान्यामध्ये ठेवतात कारण का ना ते त्यांच्याकडे लाईटी असतात तर लाईटीने असा प्रकाश देत असतात आणि थोडंसं औषध बुषध चालू आहे ओडीच्या बाबूच्या सलाईन टोचलेली बघून ना असा डोळ्यातनं पाणी आलेला दोघी हाताला सलाईन टोचलेलं आहे डॉक्टर लोकांनी ठीक आहे डॉक्टर पण देवच एक आपल्यासाठी आपला बाबू नीट केलं आहे आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच बाबूला सोडलेलं आहे म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगलो तुम्ही आताच तुम्ही टेन्शन नका बाबूला सोडलेलं आहे पुढच्या ब्लॉगला तर आम्ही घरी नेताना पुढचा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू असेल तर तुम्ही ज्यांची पण नवीन डिलेवरी होईल ना तर तुम्ही टेन्शन नका घेऊ बाबूला कावी झाल्यानं जास्त घाबरू नका एकदम नीट होतं आम्ही खूप जास्त घाबरलो खूप जास्त टेन्शन घेतलेला आता आम्ही पण ठीक आहे सर्व गोष्टी आणि सर्व नीट आहे बाबू आणि आता बाबूचा फर्स्ट मंथचा बड्डे पण येणार आहे तर तुम्ही ब्लॉग जर बघत असेल लवकर जे जे ब्लॉग बघत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण खूप सारा प्रेम करा आणि मस्त मस्त सपोर्ट करता असं सपोर्ट करत राहा आणि पार्ट टू बघायला विसरू नका पार्ट टू लगेचच अपलोड होणार आहे उद्या तर पार्ट टूमध्ये बाबूला मी घरी नेताना हाय बाबू पूर्ण नीट एकदम तर आता एकदम ओके तर काळजी घ्या तुम्ही पण सर्वांनी आणि आता कोविड पण आलेलं आहे तर प्लीज मास्क घालत जावा आणि सर्वांनी काळजी घ्या जास्त बाहेर फिरू नका कामं असेल तेव्हा जास्त जात जावा तर आपली सर्वांनी काळजी घेत जावा चला मग बाय लव्ह यू गुड नाईट